शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज दिनांक 22 ऑगस्ट 2022 आणि आजच्या व्हिडिओ मध्ये ऑगस्ट महिन्याचा जो कापूस वायद्याचा बाजारभाव आहे तो काय म्हणतोय, किती रुपयांवर सध्या ट्रेड करत आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आपण असं टाईप करून घेऊ कॉटन, आणि तुम्ही या सर्वात वरती बघू शकता मित्रांनो, कॉटन ऑगस्ट फ्युचर असं आलेलं आहे, त्याच्यावर आपण क्लिक करून बघूया सध्या किती रुपयांवर कामकाज करत आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 49,990 रुपयावर सध्या हा ऑगस्ट महिन्याचा कापूस वायदा कामकाज करत आहे, आणि आजच्या कामकाजात जवळपास 0.78% घसरण या ठिकाणी झालेली आहे। मित्रांनो, सकाळी जेव्हा हा ऑगस्ट कापूस वायद्याचा कामकाज जेव्हा चालू झालेला होता मित्रांनो, तेव्हा जवळपास 51,000 हा कामकाज करत होता। त्यानंतर 51,090 सर्वाधिक उच्चांकी या ठिकाणी कापूस वायद्याने गाठलेली असताना, आणि त्यात काही वेळाने एक घसरण झाली मित्रांनो, आणि सर्वात त्याचा निच्चांकी जो दर होता हा जवळपास 49,850 रुपयांवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आणि हा सध्या मी व्हिडिओ शूट करत आहे, या ठिकाणी तुम्ही तारीख बघू शकता, 22 ऑगस्ट 2022, 12:42 आणि 53 सेकंद। या ठिकाणी या वायद्याचा आपण आलेख बघून घेऊया, चार्ट बघून घेऊया मित्रांनो, व्ह्यू चार्ट बघू शकता मित्रांनो। ह्या ज्या लाल कलरच्या तुम्हाला ज्या कॅन्डल दिसत आहे मित्रांनो, हे या लालपासून तर जवळपास आहे इथपर्यंत, हे जी शेवटची हिरवी रंगाची जी कॅन्डल आहे तिथपर्यंत आजचा हा ऑगस्ट वायद्याचा जो कामकाज चालू आहे हे या ठिकाणी हे कॅन्डल्स या ठिकाणी दर्शवत आहे। सर्वात पहिली जी लाल कॅन्डल आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता जवळपास 51,100 रुपयांवर ही गेलेली होती। त्यानंतर कामकाज चालू झाल्यानंतर जवळपास 2-2.5 तासाने हळूहळू ऑगस्ट कापूस वायद्याचे बाजारभाव हे खाली घसरताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यानंतर एकदम खाली आलेला होता मित्रांनो 49,900 आणि सध्या आणखी खाली जाताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता 49,730 सध्या हा कामकाज करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी घाबरून जायचं काही कारण नाही आहे। जवळपास मागच्या 2 आठवड्यापासून हा एकतर्फा तेजी ऑगस्ट महिन्याच्या कापूस वायद्यात ही आलेली होती, आणि कुठेतरी कोणत्याही कमोडिटीमध्ये एकतर्फा तेजी आल्यानंतर कुठे ना कुठे ही त्या ठिकाणी मंदी येत असते मित्रांनो। तर ही जी मंदी आहे ही रेगुलर मंदी आहे मित्रांनो। या ठिकाणी आज जरी बाजारभाव हे 1% घसरलेले आहेत, परंतु येत्या 15 दिवसात परत हे वरच्या दिशेने चालायला हे सुरुवात होईल, आणि याचा कुठेतरी परिणाम बाजार समित्यांच्या कापूस दरावरही होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तर ही होती मित्रांनो आजची एक महत्त्वाची ऑगस्ट कापूस वायद्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। अशीच शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम शेतकरी मित्रांनो।